हॅलो फ्रेंड्स, नो एव्हरीथिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी बेल बटन दाबा. आजचा आपला विषय आहे विनाशास वेट लॉस. एफर्टलेस वेट लॉस म्हणजेच वजन कमी करण्याची जबाबदारी जर आपण स्वतः घेतली तर त्याचं परिणाम लगेच तात्काळ आपल्या लक्षात येतील. दिवसातून 2 वेळा जेवण करा. इतर वेळी तोंड उघडायचे असेल ते फक्त बोलण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठीच. काहीही खा, कितीही खा. तर कोणालाही काहीही सांगू नका. प्रेरणा देणारेही खूप असतील आणि आपले हितचिंतकही खूप असतील, त्यामुळे हा उपाय जोपर्यंत आपल्याला परिणाम लक्षात येत नाहीत तोपर्यंत कोणाच्याही कानावर पडता कामा नाही. 1 ते 1.5 महिन्यातच पोट कमी होईल, वजन देखील कमी होईल. 3 महिन्यात वजन 8 किलो कमी झालेला अनुभव आहे. तसेच पोटाचा घेर देखील कमी होतो. हा जो मी तुम्हाला डाएट प्लॅन सांगणार आहे तो माननीय आपले माजी मंत्री श्रीकांत जिचकार व आत्ता जे अभियान चालवतात माननीय जगन्नाथ दीक्षित यांनी सांगितलं आहे. याचं सर्व श्रेय त्या दोघांचंच आहे व तो देशासाठी नव्हे तर संपूर्ण विश्वासाठी तारणहार ठरेल यात अजिबातही शंका नाही. कोणालाही सांगा 3 महिन्यात वजन कमीच होईल. हा लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे. 3 महिने प्रयोग करा. माझ्यावर तसेच कोणावरही विश्वास ठेवू नका. स्वतःच्या आलेल्या अनुभवावर विश्वास ठेवा. हा जो सिद्धांत आहे, वजन कमी करण्याचा जो सिद्धांत आहे, तो शरीरात इन्सुलिन हार्मोन आहे त्याच्या जे प्रमाण आहे ते जर वाढलं तर तुम्ही लठ्ठ व्हाल व कालांतराने तुम्हाला डायबिटीस तर नक्कीच होणार. डायबिटीसचे 2 टाईप आहेत. टाईप 1 लहान मुलांना होतो. टाईप 2 साठीच हे उपाय आहेत. रक्तातील इन्सुलिन वाढते आणि लठ्ठपणा येणार व डायबिटीस होणार. इन्सुलिन काय आहे? आपल्या छातीमध्ये स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रियाज आहे. यात इन्सुलिन तयार होते. हे एक संप्रेरक म्हणजेच हार्मोन आहे. इन्सुलिन हा खूप कमी प्रमाणात तयार होतो, परंतु शरीरभर परिणाम करते. मूर्ती लहान पण कीर्ती महान या मणीप्रमाणे हे कार्य करते. इन्सुलिन निर्माण होण्याचे 2 मार्ग आपल्या शरीरात आहेत. त्याच्यामध्ये पहिला मार्ग जो आहे तो बेसलाईन सिक्रेशन म्हणजेच पायाभूत स्राव. याच्यावर कोणतंही आपलं नियंत्रण नसतं. तर हा स्राव जो आहे 24 तासामध्ये 18 ते 32 युनिट या प्रमाणात स्रवतो आणि तो आपल्याला जिवंत राहण्यासाठी ऊर्जा मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक असा आहे. त्यानंतरचा दुसरा जो प्रकार आहे तो आहे आपण खाल्लं की इन्सुलिन तयार होते. असा नियम आहे की एकूण इन्सुलिनपैकी 50% इन्सुलिन हे बेसलाईनमुळे तयार झाले पाहिजे आणि 50% खाण्यामुळे. एका वेळेस जेवल्यामुळे 1 माप इन्सुलिनचे पडणारच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 1 पोळी खा नाही तर 10 पोळ्या खा, माप मात्र एकच पडणार आहे. ते पुन्हा एकदा जर माप पडलं तर ते पुन्हा तयार होण्यासाठी 55 मिनिटे लागणार आहे. म्हणून तुमचा जो आहार आहे तो तुम्ही 55 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण करा. त्यामुळे तुमचं जे एक्स्ट्रा इन्सुलिन तयार होणार आहे ते एक्स्ट्रा इन्सुलिन तयार होणार नाही. इन्सुलिन तयार का होते? जेवलेले पदार्थ रक्तात येतात, त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी इन्सुलिन खूपच उपयुक्त असते. जेवताना 100 पदार्थ खाल्ले तरी रक्तात 3च पदार्थ येतात. कर्बोदकापासून ग्लुकोज मिळते, प्रथिनांपासून अमिनो आम्ल मिळते, स्निग्ध पदार्थापासून फॅटी ॲसिड मिळते. आपले शरीर हे कोट्यावधी पेशींपासून तयार झालेले आहे. त्यांच्या चलनवलनासाठी ऊर्जेची गरज असते. ती साधारण ऊर्जा ही ग्लुकोज व फॅटी ॲसिडमधून मिळते. इन्सुलिन रिसेप्टर हे प्रत्येक पेशीवर कुलपाच्या रूपामध्ये अस्तित्वात असते आणि त्याच्यामुळे तुमच्या पेशींमध्ये जे ग्लुकोज आहे त्याची एंट्री करण्यासाठी हे कुलूप म्हणजेच रिसेप्टर याचं काम करत असते. त्यानंतर आपल्याला पेशींना ऊर्जा मिळाल्यानंतर जे एक्स्ट्रा ग्लुकोज शिल्लक राहतं त्याचं ग्लायकोजनमध्ये रूपांतर होतं आणि ते लिव्हर म्हणजेच यकृतामध्ये 100 ग्रॅम तयार होते. यामुळे आपल्याला जे इमर्जन्सी जर ऊर्जा लागत असेल तर या ऊर्जेचा वापर केला जातो.
यानंतरही शिल्लक ग्लुकोजचे रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये होते. इन्सुलिन जे आहे त्याला कन्झर्विंग हार्मोन म्हणतात. ऊर्जा साठवणारा म्हणजे ऊर्जेची तो साठवण करतो. जर हायफर इन्सुलिनमुळे आपल्याला हार्ट अटॅक मात्र येऊ शकतो. यासारख्या जो पुढचा भाग आहे तो आम्ही लवकरच तुमच्यासमोर घेऊन येत आहे. तोपर्यंत तुम्ही माझा चॅनल पाहत राहा, तसेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत टेक केअर आणि आपलं वजन कमी करायला मात्र सुरुवात करा. बेस्ट लक. बाय बाय.